श्री देवी शारदा, श्री देव गणेश, श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री समर्थ रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं काल आपण 17व्या ओवीपर्यंत पोचलो होतो. तिथून शेवटपर्यंतच्या ओव्या आपण आत्ता वाचूया. सगळ्यांनी बरोबर वाचायचं. 17वी ओवी. जयास वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळ जये श्रीराम. अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोली जे मग, साधक ऐसा श्रीराम. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासोन जाते, कृपा केलिया रघुनाथे, प्रचित येते श्रीराम. मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, येश कीर्ती प्रताप श्रीराम. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी श्री गृहे भरली, परी असती आडकिली, हाता न येता किली, सर्वही अप्राप्त श्रीराम. मुख्य परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे श्रीराम. अवगे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू श्रीराम. भक्ताचे निस्साभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. नका करू खटपट, ग्रंथ पहा माझा नीट, तेणे सायुज्याची वाट, सापडेल की श्रीराम. 20 दशक 200 समास, ग्रंथ पहावा सावकाश, विवरता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. माझी काया आणि वाणी, गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी, निरंतर श्रीराम. आत्मा राम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता काय करावा खेद, भक्तजनी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण एक विचार घेऊन गेलो होतो. 17वी ओवी जी आहे की सगळ्याचा त्याग करास, जयास वाटे सुखचे असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. म्हणजे रघुनाथाची भक्ती करावी, ज्याला सुख पाहिजे त्याने रामाची भक्ती करावी. आणि त्यासाठी काय करायचं? जयासे वाटे सुखचे असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे, दुःख मोळजे. आता इथे सगळे स्वजन त्याग त्याचा हा आदर्श आहे, पण जे दुःख मूळ आहेत त्यांचा तरी त्याग करायला काय हरकत आहे, असा दुसरा अर्थ आहे. म्हणजे ह्यांचा मला त्रास होत नाही, त्याचा मला त्रास होत नाही, पण त्याचा मला त्रास होतो. त्याग कर. आणि त्याग करणं म्हणजे मनातून काढून टाकणं. डोळ्यासमोर माझ्या तो नको आहेस, पण मनात जर असला तर कसला त्याग झाला तो? म्हणून त्याग आहे ना, हा मन आणि बुद्धी यांचा विषय आहे. त्याग ही वृत्ती आहे,
कृती आपण करतो ती वृत्ती नसेल तर नुसती कृती. अनेक जण वाटतात काय वाटतात, कंबल. आता थंडी वगैरे पडायला लागली की भिकारी झोपलेले असतात, तर लाखो लोक मुंबईच्या फुटपाथवर झोपलेले असतात. मग रात्री गाडी येऊन थांबते, डिकी उघडली जाते आणि त्यातून एक कंबल काढलं जातं आणि अगदी अलगद असं ते घातलं जातं. परवा अगदी एका चांगल्या नटानं हे काम केलं आणि जो समाजाबद्दल माझी काहीतरी जबाबदारी आहे असं मानतो, तो नुसता श्रीमंत नुसता लोकप्रिय असं नाही आहे, समाजाची जबाबदारी आहे. हे टी व्हीवर दाखवलं. काही वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो, एक क्राईम रिपोर्टर्स असतात ना, ते रात्री अपरात्री इकडे तिकडे भटकत असतात, कारण क्राईम रात्रीच होतो. असा एक क्राईम रिपोर्टर जात असताना मध्यरात्री एक गाडी आली आणि त्याच्यासमोर थांबली, काहीतरी संशयास्पद आहे. हा जरा लपून बसला, त्यातून एक अत्यंत सुंदर कपडे घातलेली स्त्री उतरली, ड्रायव्हर उतरला. ड्रायव्हरने डिके उघडली आणि एक असं काहीतरी बांधलेलं, हा म्हणाला नक्की प्रेत आहे ते, हे बांधलेलं क्राईम रिपोर्टर येते, ते प्रेत आता तिथे टाकणार आणि गाडी वेगात निघून जाणार. त्यांनी ते बंडल होतं ते ठेवलं, ते सोडलं आणि ती जी सुंदर स्त्री होती ती अगदी अलगद त्या ड्रायव्हरच्या मदतीनं कुडकुडणारी जी उघडी शरीर होती फुटपाथवर मुंबईच्या तिथे घालायला. हा रिपोर्टर असल्यामुळे त्यांनी नंबर फक्त नोट केला. दुसऱ्या दिवशी RTO मध्ये गेला आणि त्याचं नाव पत्ता काढला. त्या पत्त्यावरून त्यांनी बेल वाजवली आणि बेल वाजवल्यानंतर त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला आणि मला तुम्ही हे का करता एवढंच फक्त पाहिजे. ते म्हणाले पब्लिसिटी जर तुम्ही करणार नसाल तर सांगतो, कारण आमचं ते व्रत आहे. आमची एक कारखाना आहे मध्यप्रदेशात, आमचा कारखाना जो आहे तिथे आम्ही ही कंबल तयार करतो. आमचे गुरु आहेत, आमच्या कुटुंबाचे एक गुरु आहेत आणि त्यांनी सांगितलं की निरनिराळ्या ऋतूत निरनिराळ्या प्रकारची समाजसेवा, ज्याला राजकारण म्हणलेलं आहे, दुसरं इथे राजकारण आपण नंतर बघणार आहोत, समर्थांनी सांगितलं राजकारण करा. राजकारण करा म्हणजे काय ते तिथे बघूया, पण समाजसेवा करा, हे व्रत आहे आमचं. म्हणून आम्ही आत्ता हे देतो, उन्हाळ्यात आम्ही दुसरंच करतो, पावसाळ्यात आम्ही छत्र्या रेनकोट वगैरे देतो, उन्हाळ्यात आम्ही त्यांना टोपी वगैरे देऊ, थंड पाण्याची सगळीकडे व्यवस्था करतो, ज्याला आपण पाणपोई म्हणतो. अशा कितीतरी शेकडो पाणपोया आम्ही मे महिन्यात एप्रिल मे महिन्यात मुंबईत वगैरे घालतो आणि कुणालाही कळू देत नाही. तर तुम्ही आमचं नाव प्रकाशित करू नका. तो म्हणाला ते मी करेन, पण हा रिपोर्ट मात्र मी देणार, कारण त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. आपण चांगल्या कामाची प्रसिद्धी करायला पाहिजे, नावं नाही घातली तरी चालतील, पण ती प्रसिद्धी इतरांना प्रेरणा देते. अरे ह्या शाळेत असा कार्यक्रम झाला, अरे त्या शाळेत तसा कार्यक्रम झाला, अरे ही शाळा या बाबतीत पुढे विचारलं पाहिजे जाऊन. तुम्हाला एक सहज अनुभव तुम्हाला सांगतो, हा दासबोधाच्या दृष्टीने महत्त्वाचा अनुभव आहे, की ज्यावेळेला आमची शाळा 5वीत होती, सुरू झाली होती नुकती, त्यावर्षी जो SSCचा रिझल्ट लागला, त्या SSCच्या रिझल्टमध्ये पणजीतल्या शाळेतली 5-6 मुलं होते. आम्ही त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यांचे पत्ते विचारले आणि गुच्छ घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो, आमच्या काही 5वीतल्या हुशार मुलांना घेऊन. तर त्यांना आश्चर्य वाटलं, दुसऱ्या शाळेत जिथे 10वीचा क्लासही नाही आहे अशा वेळेला तुम्ही आमच्या मुलाचं कौतुक करायला कसं आला. तर म्हटलं ही जी मुलं आहेत ना ती आम्हाला घडवायची आहेत, 8वीपासून 1000 दिवसांनी 10वीची परीक्षा असते. हा विचार किती हेडमास्टर्स करतात हो, आणि आम्ही 1000 दिवसांचं प्लॅनिंग करायचं, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस मुलाही. 5वीला तर आणखीन 1000 दिवस जवळजवळ मिळाले. तर आम्ही करणार आहोत 5वी 6वी 7वी आमचं स्कूल ही शाळा असेल, 8वी 9वी 10वी हायस्कूल असेल. शाळा म्हणजे काय, तर शाळेत संस्कार घडवले जातात. हे सिलेबस पूर्ण केलं नाही तरीसुद्धा चालेल. आणि हे एक लक्षात ठेवा, ग्रंथ कसाही पारायण करायचं, 5 दिवसात पारायण करायचं, हा पोर्शन संपवण्यासारखं आहे. शिक्षक नेहमी म्हणायचे सर यावेळेला वेळेपूर्वी मी पोर्शन कव्हर केला. मी म्हटलं तुम्हाला एक विनोद सांगू का, स्टाफ मीटिंगमध्येच सांगतो सगळ्यांना कळेल, कारण तुमची हीच चर्चा असते, पोर्शन कव्हर केला, पोर्शन कव्हर, पोर्शन म्हणजे भाग, एक भाग कव्हर केला, खरं म्हणजे पूर्ण कव्हर करायला पाहिजे. पोर्शन इज नॉट द होल, द होल कव्हर करायला पाहिजे. म्हणजे काय, एकच टॉपिक होता, कुठला टॉपिक होता, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. आता तो मी अशा पद्धतीने शिकवला की कन्सेप्ट कळला माझ्या मुलांना, हे कन्सेप्ट कळतच नाही. पाठ केले जातात, प्रश्नोत्तरं दिली जातात,
गाळलेला धागा भरा आणि पेरेंट्स तर एवढे ग्रेट की गाळलेला धागा भरा वाक्य आहे म्हणजे घाण पाणी शुद्ध करायला आपण ज्याला म्हणतो ना पहिलं अगदी असतं ते डिकॅन्टेशन म्हणजे ते स्थिर करत ठेवा नंतर फिल्ट्रेशन करा. तर डिकॅन्टेशन हा शब्द असेल की इम्प्युअर वॉटर इज प्युरिफाईड फर्स्ट स्टेप हां बाय फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन हे काय आहे गाळलेली जागा भरा. त्यांना जर सांगितलं की सगळ्यात पहिली प्युरिफिकेशनची मेथड काय असा प्रश्न विचारला की फिल्ट्रेशन हेच उत्तर आहे आणि ते वाक्य दिलेलं आहे फक्त त्या वाक्यातली गाळले जागा. पेरेंट्स भांडत येतात आउटसाईड द सिलेबस. एक म्हणजे सिलेबस म्हणजे होई नाही कव्हरिंग द पोर्शन. मी तुम्हाला सांगतो आहे हे कव्हरिंग द पोर्शन हा काय प्रकार आहे. ते झाल्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो ना सोपं आहे. ताजमहाल शहाजहाननी बांधला. त्याला शहाजहान शब्द हटवला नाही त्यांनी शहाजी लिहिला एका मुलाने. आता शिक्षकांचे पालक म्हणतात शहाजहानमधलं शहाजीमध्ये शहाज हे तरी बरोबर आहे अर्धा मार्क द्यायला पाहिजे त्याला. आता कुठपर्यंत पोचले आपली हे कव्हरिंग द पोर्शन हे तुम्हाला कव्हरिंग द पोर्शन श हा ज त्यांनी दिला आहे ना शहाजीमध्ये आला आहे पुढे त्याचा हान त्याला आले काय. आता म्हटलं अर्धा मार्काने मी याला दोन मार्क द्यायला तयार आहे पण या मार्काने मुलाचं काही कल्याण आहे का हा विचार करा ना तुम्ही. जाऊ दे. त्यांना मी स्टाफ मीटिंगमध्ये एक गोष्ट सांगितली. वेड्यांचं इस्पितळ आहे त्याच्यात निर्णय प्रकारचे वेडे आहेत आणि मंत्र्यांना बऱ्याच वेळेला ते ज्या खात्याचे असतात त्या खात्यात द्यायला असे खूप विनोद आहेत. एकच आपण बघूया तर मंत्री भेट द्यायला जातात. एका खोलीत एक वेडा असतो पूर्णपणे अंगावर एकही वस्त्र नाही फक्त हॅट घातलेली असते. त्यावेळेला मंत्री विचारतात तू हॅट का घातली. अरे आय हॅव कव्हर्ड द पोर्शन इम्पॉर्टंट पोर्शन माझ्या शरीराचा जो मुख्य भाग आहे तो मी कव्हर केलेला आहे ना बाकीचं सगळं उघडं आहे बाकीचं एव्हरीथिंग इज एक्सपोज आय हॅव कव्हर्ड द पोर्शन. हे कव्हरिंग द पोर्शन हे कसलं ते सिलेबस सगळं चुकीचं आहे. त्यांना कन्सेप्ट समजावून सांगा. आणि दासबोधाचं हे वैशिष्ट्य आहे. आज पहिला कन्सेप्ट काय आज रामदासांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी म्हणजे काय. पुण्यतिथी म्हणजे जी तिथी साजरी केली असता पुण्य मिळतं हा एक अर्थ झाला. ग्रंथम यो रचयन सुपुण्य जनकम श्री दासबोधाभिनम म्हणलंय ना दासबोध ग्रंथ वाचा तुम्हाला पुण्य मिळेल. अरे पण पुण्य म्हणजे काय. पुण्य म्हणजे असं काय डिपॉझिट आहे का बँकेतलं. पुण्य आणि पाप याला क्रेडिट आणि डेबिट हे शब्द वापरतात. जे क्रियमाण आहे तो करंट अकाउंट आहे संचित हे माझं डिपॉझिट आहे आणि त्यातून विड्रॉल वगैरे करतो ना तो क्रियमाण संचित आणि प्रारब्ध. प्रारब्ध हा अकाउंट आहे त्यातून मी विड्रॉ करत राहतो त्याला क्रियमाण म्हणजे प्रेझेंट. या जन्मात आलेलं आहे ते प्रारब्ध आणि अनेक जन्मांचं साठलेलं आहे ते डिपॉझिट आहे क्युम्युलेटिव्ह डिपॉझिट आहे. ह्या बँकेच्या भाषेत सांगितलं जातं म्हणजे काय कळलं तुम्हाला. काही कळलेलं नाही आहे. मग आपण कन्सेप्ट जर दासबोधाचा असेल पुण्यतिथीचा असेल तर ती तिथी पुण्यवान आहे का. आहे हे पहिलं उत्तर. ती तिथी साजरी केली तर पुण्य मिळेल का. हो मिळेल हे दुसरं उत्तर. पण मग बाकीच्या तिथी पुण्यतिथी नाही आहेत का. समर्थांचा जन्म ही समाजाच्या दृष्टीने पुण्यतिथी नाही आहे का. आहे ना. समर्थांना रामाने अनुग्रह दिला ती तिथी पुण्यतिथी नाही आहे का. आहे ना. समर्थांनी तयार केलेला एक राजा आपण म्हणूया तयार केलेला किंवा दोघांच्या एकमेकाच्या संमतीनं सल्ल्यानं सहभागानं शिवाजी राजा झाला राज्याभिषेक ही महत्त्वाची तिथी नाही आहे का समर्थांच्या चरित्रातली. अरे प्रत्येक तिथी महत्त्वाची असते त्याला संत म्हणतात. पण ती पुण्यतिथी शेवटचा दिवस की त्याचं देहातलं चरित्र संपतं आणि त्याचं चारित्र्य उरतं. चरित्र संपलं रामदास गेले आजच्या दिवशी आणि सांगितलं तुम्हाला की 1600 साधारणतः 82 साल काही जण 83 म्हणतात गेले बस त्यांचं चरित्र संपलं. पण आपल्यातून त्यांचं चरित्र चालू नाही आहे का त्याला चारित्र्य म्हणूया. समर्थांचे गुणही मेले चितेवर त्यांचा देह जळला म्हणजे समर्थांची ही काव्यरचना गेली. ते तर म्हणतात आत्माराम दासबोध मी तुमच्यासाठी ठेवून निघालेलो आहे. कृष्णाने उद्धवाला सांगितलं माझी जी अस्त्र आहेत ती मी सगळी वैकुंठात पाठवली पण तुझ्यासाठी मी दासबोध ठेवून जातो आहे ना भागवत ठेवून जातो आहे ना. आणि भागवताचं जे तेज आहे जो प्रभाव आहे तो माझा पुण्यप्रभाव आहे. पुण्यप्रभाव हे काही नाटकाचं नाव नाही आहे. पुण्यप्रभाव हा अनुभव आहे. माझा देह जाणार आहे देह तुम्ही जाळा काहीही करा
माझा पुण्य प्रभाव, माझं तेज, माझी बुद्धिमत्ता हे या ग्रंथात आहे. ग्रंथाचं नाव भागवत. तो मी तुझ्या हातात देतोय. तो पहिल्यांदा व्यासांच्या आश्रमात जाऊन अभ्यास कर. तिथे व्यास नसतील पण दुसरे ऋषी असतील, त्यांच्याशी चिंतन कर, सल्ला मसलत किंवा आपण मंथन कर, समजून घ्या आणि हिमालयात जा. एक लक्षात ठेव, लगेच भागवतावर प्रवचन करू नकोस, लगेच भागवत लोकांना सांगायला लागू नकोस. पहिल्यांदा त्या आश्रमात जा. सरस्वतीच्या काठी व्यासांचा बदरिका आश्रम, तिथे उद्धव गेला, वाचलं, समजून घेतलं. हिमालयात जा, तिथे ह्याच्यावर प्रभुत्व मिळव, ज्याला मास्टरी आपण म्हणतो. सुंदर शब्द आहे आत्मसात. हा ग्रंथ आत्मसात कर आणि मग तू हिमालयातून खाली ये आणि सगळीकडे भागवताचा प्रचार कर, प्रसार कर. हे आत्मसात करणं, ज्याला इंटरनलायझेशन म्हणतात. एक प्रसंग मागे आपण विवेकानंदांच्या जीवनातला पाहिला होता. आपण गजानन महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग पाहिला आहे की तो महारोगी तिथे येतो, लेप्रसी झालेला, ते त्याला पहिल्यांदा मारतात, अंगावर थुंकतात. त्या महारोग्याच्या लक्षात येतं की थुंकी नाही आहे, हे औषध आहे, मलम आहे, मलम. म्हणून तो सगळ्या शरीराला लावतो, 15 दिवसात त्याचा महारोग बरा होतो. तुम्ही स्वामी समर्थांच्या जीवनात बघा, त्यांच्या हातात लाकूड असेल तर लाकूड फेक, मग हे उगाळ आणि लावतो, तुझा बरा होईल रोग. आता त्या लाकडात तो गुण आहे का? नाही. त्यांचा स्पर्श झालेला आहे आणि ती जी व्यक्ती आहे, जी त्यांची भक्त आहे, त्याच्याबद्दल यांच्या मनात अत्यंत कल्याण भावना निर्माण झालेली आहे. ही कल्याणाची भावना, त्यांनी कुठलीही वस्तू फेकली तरी त्याच्यात ते औषध असतं. दुसरा एक जण जातो ज्याला पोटशिव झालेला आहे, अशा वेळेला ते आंबा खात असतात आणि आंबा टाकतात आणि सांगतात लवकर नवऱ्याला घरी घेऊन जा आणि हा आंबा खायला घाला. सगळे वैद्य सांगितले त्यांनी, निरनिराळ्या ग्रंथाचं हे करणारे सुश्रुत आहे, चरक आहे, रसरत्नाकर आहे, प्रत्येकाचे वैद्य आहे. त्या सगळ्या वैद्यांनी सांगितलं की हा आंबा म्हणजे मरण. तुम्ही पतीला वाचवण्याऐवजी तुम्ही विधवा करण्याची, स्वतः विधवा बनण्याची तयारी केलेली आहे. त्या म्हणाले मला माहीत नाही, गजानन महाराजांच्या हातात आंबा होता, ते तो खात होते, त्याने फेकून मारला आणि हा घाल तू खायला. आणि नंतर त्याला एवढ्या लूज मोशन सुरू झाल्या की त्याची जी पोटातली सगळी व्याधी होती ती व्याधी त्या लूज मोशन्समध्ये गेली आणि तो खडखडीत बरा झाला. हे लक्षात ठेवा. हे काय त्या आंब्यामुळे झालं का? आंब्यात तो गुणधर्म आहे का? नाही. तर हा आपला भक्त आहे, तो आलेला आहे आणि त्याची बायको इतक्या विनवणी, तिथे शब्द आलेला आहे, अशा शब्दात करते की माझं कुंकू तुम्ही वाचवा, माझं सौभाग्य तुम्ही वाचवा, मी मुलगी आहे तुमची. मग ते टाकतात. ही कल्याण भावना आहे, हे शुभचिंतन आहे. आपण कल्याण भावनेनं दुसऱ्याला दिलं आणि देताना जरी चूक झाली तरी भावना कल्याणाची आहे का? तर त्याचा चांगलाच इफेक्ट चांगलाच झाला पाहिजे. अशा कितीतरी चुका मोठ्या मोठ्या माणसांकडून होतात, पण त्या चुका होताना जर मी समाजासाठी काहीतरी करतो आहे लक्षात ठेवा, तर ते समजून घेतलं जातं. एक श्रीधर व्यंकटेश केतकर, की ज्यांनी एका माणसाने ज्ञानकोशाचे व्हॉल्युम्स तयार केले, हा मोठा माणूस हो. आज 1000 लोक निरनिराळ्या देशात करतात, त्यावेळेला एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका किंवा इंटरनेटवरची माहिती जमा होते. इंटरनेटवर तुम्हाला माहिती गुगलवर वगैरे मिळते, ती अनेकांनी पाठवलेली असते, तिकडे दुसऱ्यांनी इम्प्रूव एडिट केलेली असते. किती जणांना संख्याच तुम्हाला सांगता येणार नाही. हा एकट्या माणसाने इतकं सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान मिळवलं, ते छापले आणि हा गरीब माणूस एवढी गरिबी आली आणि त्यावेळेला सुद्धा काही 100 रुपये किंमत असेल तर ते कोणी घेईना. मग हे शाळा शाळातून ग्रंथालय ग्रंथालयातून जायला लागले. तुम्ही मला इन्स्टॉलमेंटनं पैसे दिले तरी चालते, पण मला गरज आहे. हे ग्रंथ कशाबद्दल आहेत ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जरा हॉलमध्ये जमा. लोक जमायचे कारण हे बघितलं ना की वेडे दिसायचे. मग वेडे म्हणजे ते ध्येय वेडे होते. हे ज्ञान मी लोकांपर्यंत पोचवणार. कोट एक जुना घातलेला, त्याचीसुद्धा बटणं तुटलेली असतील, कोटसुद्धा मळलेला आणि उजव्या कोटा उजव्या बाजूचा खिसा होता, तिथे तेलकट काहीतरी झालं होतं आणि त्यांना खायलासुद्धा मिळायचं नाही हो नीट. आणि ते ग्रंथाचे खंड वजन असतं पुस्तकांना, ते घेऊन जायचं तुम्ही फक्त चित्रांना डोळ्यासमोर. आणि मग म्हणायचे मला जरा भूक लागली, त्या खिशातून एक भजं काढायचे आणि खायचे लोकांच्या समोर आणि परत आपला विषय सुरू करायचे. परत 15 याचे म्हणते मी पाणी पितो जरा आणि एक भजन, म्हणजे भजांवर जगायचे ते. आणि ते भजीसुद्धा त्यांनी खिशात ओतून ठेवलेले असायचे. हा ज्ञानमहर्षी आहे. त्यांची बायको शीलवती कोहन जीव होती, तिने ह्यांच्यातलं तेज बघितलं, लग्न केलं, शीलवती कोहन नाव घेतलं.
आणि मीच हे सांगितलं पाहिजे म्हणून त्यांनी एक चरित्र लिहिलेलं आहे की या माणसाबद्दल तुमच्या गैरसमजी जास्त, हे मीच सांगितलं पाहिजे. आता लक्षात ठेवा, असा ग्रंथात पुण्य दासबोध हा पुण्य जमवायचा ग्रंथ आहे. ग्रंथम यो रचयन सुपुण्य जनकम, पुण्य निर्माण करणार आहे. आजचा दिवस समर्थांचा जे भक्त आहेत, दासबोधाचा अभ्यास करतात, मनाचे श्लोक जे पाठ करतात, रामदास म्हणजे जे रामाचे भक्त आहेत, त्यांच्या दृष्टीने आजचा दिवस फार पवित्र आहे. मग तुम्हाला मी खरंच सांगतो की त्याच्यात असा एखादा प्रसंग असेल की जो कुणाला तरी आवडून जाईल. एक गमते एक दोन मिनटात तुम्हाला सांगतो की केतकरांच्या करंजा नावाचा त्यातला एक लेख आहे, आणि त्यावेळेला केतकर म्हणजे थर्ड पर्सन, माझा नवरा असं म्हणलं नाही आहे. केतकर ही एक महान व्यक्ती होती हे मीच तुम्हाला सांगितलं पाहिजे, कारण मीच त्यांचं सगळं करत होते, मीच त्यांचं सगळं बघत होते. केवढा हुशार तो माणूस होता. केतकरांच्या करंजा म्हणाले, आम्ही ज्यावेळेला एकत्र कधी जेवायला बसलो तो विनोद, प्रचंड विनोद व्हायचे. आणि एकदा ते काय म्हणाले, तुम्हाला वाटतं तुम्ही बायकाच फक्त स्वयंपाक करता, पुरुषसुद्धा स्वयंपाक करतात, मी स्वयंपाक करतो, अवघडात अवघडात एक पदार्थ सांगा. तर बायको म्हणाली, करंजा करा तुम्ही, करंजा करा, नेवऱ्या, आपण ज्याला नेवऱ्या म्हणतो नेवऱ्या करा. ते म्हणाले, एका अटीवर तुमच्यापैकी कोणीही स्वयंपाक घरात यायचं नाही. चालेल मग, ठीक आहे. नंतर पहिल्यांदा डबे बघतात, कुठली डाळ, कुठलं पीठ, कुठल्या पीठाचा कुठला रंग, काही माहीत नाही. चार डबे मी बाहेर आलो तरी चालेल, तुम्ही स्वयंपाकघरात यायचं नाही. म्हणून यापैकी कुठल्या पीठाच्या करंजा करतात, हा करंजा पाणी घालताना वगैरे, हे आता जास्त पाणी झालं, आता काय केलं पाहिजे? ओ ज्ञानकोश कमीवाले केतकर, याच्यात पुन्हा पीठ घातलं पाहिजे, आणि नंतर सगळ्या गावाला पुरतील एवढ्या का करंजा करायच्या. स्टोव पेटवता येत नाही या माणसाला, त्यांनी स्टोव बाहेर आणला, कारण ह्यांनी स्वयंपाकघरात जायचं नाही. स्टोव पेटवून दिला त्यांनी, आणि ते दिल्यानंतर तो म्हणतो की तुपात तळायच्या का तेलात तळायच्या, आणि त्या कशा कढई कुठे, हे सगळं काढलं. आणि नंतर लाटायच्या कशा, तर ती म्हणाली, मी तुम्हाला लाटून देते पण मी स्वयंपाकघरात येत नाही. नंतर त्या तळायच्या कशा, तुम्हाला जमणार नाही आहे कारण त्याच्यात ते सारण वगैरे. अरे ते केलंच नाही की मी, आत काहीतरी करंजात आपण भरतो ना तेच विसरले, मग ते कसं करायचं? नाही नाही, मी तुम्हाला मदत करते ना करायला, मी स्वयंपाकघरात येणार नाही. आणि शेवटी सगळ्या करंजा बायकोच करते, पण केतकरांच्या करंजा म्हणून आहे काय सुंदर झालेलं आहे. आता ही एक त्यांच्या बाजू आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाची. लोकांनी फक्त त्यांच्याबद्दल गैरसमज केले, गैरसमज हे अज्ञानातून झालेले होते, कारण हा मूर्तिमंत ज्ञानाची मूर्ती होता, हे लक्षात ठेवा. म्हणून आज दासबोध काय, मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक काय, त्याच्या चिंतनातून पुण्य मिळणार आहे. केवळ सज्जनगडला गेलात, केवळ दासबोधाची पूजा केली म्हणून पुण्य मिळणार नाही असं नाही, पण काय त्या पुण्याला तेवढंच पुण्य. आज मी एखादी ओवी वाचली आणि त्या ओवीमुळे जर माझं जीवन बदललं, माझी दृष्टी बदलली, एकदम बदलणार नाही आहे पण बदलायला सुरुवात एकदमच होणार आहे. आपण वाल्याचा वाल्मिकी 12 वर्षांनी झाला, पण नारदांनी सांगितलं बस आणि म्हण, त्याला उलटा मंत्र दिला, मराम राम 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 झालं, तो बसला तो बसलाच, आणि मी परत येतोपर्यंत उठू नकोस. 12 वर्षांनी नारद आलेले आहेत आणि त्या भागात ते विसरून गेले हा प्रसंग. सगळीकडून रामनाम ऐकू येते, ते म्हणाले झाडातून रामनाम येतो, दगडातून रामनाम ऐकू येते, हा काय प्रकार आहे? तो वारुळातून रामनाम येत होतं. त्यांनी आपली वीणा, लक्षात ठेवा महती हे त्यांच्या वीणेचं नाव आहे. आणि मी तुम्हाला काल उदाहरण सांगितलं होतं की एखादा महापुरुष ती वीणा घेऊन जर सतत नारायण नारायण करत असेल तर त्या वीणेत काहीच शोषलं जाणार नाही आहे का? ती मूर्तिवंत नाम नारायण अशी ती वीणा झाली होती, अशा तिच्या तारा झाल्या होत्या. नारदांच्या चिपळ्या, लक्षात ठेवा, नारायण 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 सगळं झालेलं होतं. त्या वीणेने त्यांनी ते वारूळ फोडलं, तर हा एक ऋषी बसलेला आहे, दाढी वगैरे वाढवलेल्या, त्याला उभं केलं नारदाने. आणि भो वाल्मीक, वाल्मीक म्हणजे वारूळ संस्कृतमध्ये, या वाल्मीकातून बाहेर निघाला तो वाल्मीक किंवा वाल्मिकी. नारदांनी सांगितलं भो वाल्मीक नमोस्तुभ्यम सिद्धोहम, मग तुला नमस्कार करतो. आणि तुझ्याकडून एक महान कार्य घडणार आहे, ते म्हणजे भविष्य वदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. पण उफराट्या नामासाठी वाल्मीक तरला उठाउठी उलटं नाव घेत होता, शिक्षणच नाही काही, आणि वरून मारेकरी लुटारू अत्यंत पापी, पण त्याचाही उद्धार झाला
कारण ज्या क्षणी सुद्धा सुरुवात झाली ना टिकलं पाहिजे ना आपल्यात सातत्याने. आपल्याला एखाद्या प्रवचनातलं एखादं वाक्य इतकं आवडतं त्या क्षणी आपण निश्चय करतो आता फक्त नाम, आता श्वासाश्वासावर नाम, आता येता जाता उठता बसता नाम, हे इथे कळतं आपल्याला. पण परत बाहेर गेलो संसाराची कामं सुरू झाली की आपण विसरतो. म्हणून रोज वाचलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक तिथी ही पुण्यतिथी आहे. संतांची प्रत्येक तिथी ही पुण्यतिथी आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला मी तीन तिथींची नावं सांगतो ना, म्हणजे महत्त्व सांगतो आणि आपण पुढच्या ओव्या वाचूया. आज पुण्यतिथी हाच महत्त्वाचा विषय आहे. तर कसली पुण्यतिथी? ज्या वेळेला एखादा अवतार देवाचा जन्मतो त्याची जयंती साजरी करतात. कारण जन्मापासूनच तो चमत्कार करायला लागलेला असतो. आता कृष्णाने बघा ना, पूतनेला ज्या वेळेला मारलं त्यावेळेला काही महिन्यांचा होता. ज्यावेळी त्या शकटासूर तृणावर्त त्यावेळेला तो रांगत होता, म्हणजे 1.5 वर्षांचा होता. म्हणजे त्यांनी सगळे जे असुर जे कंसाने पाठवले गोकुळ आणि वृंदावनात सगळ्यांना मारलं त्यावेळेला तो 12 वर्षांचा होता. बघा ना, म्हणजे जन्मापासून त्याच्यात ते होतं. रामाने ज्यावेळेला त्राटिकेला मारलं, दुष्ट शक्ती जर स्त्री असेल तर तिला मारणं अवघड असतं. एक तर आपल्या मनावरचे संस्कार असतात. रामाने सांगितलं ना विश्वामित्रांना की तिला मी मारणार नाही, आपण तिची शक्ती नष्ट करूया. नाही म्हणाले, मारलं पाहिजे. आणि रामा, संध्याकाळ झालेली आहे, आता अंधार पडायला लागला की 10 पटीनं राक्षसांची शक्ती वाढते. मग आपल्याला ती आटोपणार नाही आहे. सूर्यास्ताच्या आत तिला मारलं पाहिजे. राम कसाच तयार नाही हो. त्यावेळेला रामाचं वय 16 वर्षांचं होतं. त्याला कळत होतं, पण त्यांनी काही आधी कुणालाच मारलेलं नाही. पहिली त्राटी का मारली? या दोन्ही अवतारांनी आपल्या अवतार कार्याची सुरुवात दुष्ट अशा स्त्रीला मारून केलेली आहे. पूतनेला कृष्णाने मारलं, त्राटिकेला रामाने मारलं. राम मोठा होता, पण तरीसुद्धा रामाने काय केलं ते लक्षात ठेवा. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, वर्स्ट पॉल्युशन इज साऊंड पॉल्युशन. साऊंड पॉल्युशन आपल्या मेंदूच्या ज्या सेल्स आहेत ना त्याची रचना बदलते. विमानतळाच्या शेजारी जी माणसं राहतात त्यांच्या घराचं आणि त्यांचं आयुष्यच नुसतं कमी होतं असं नाही, तर त्यांच्या मेंदूचा सुद्धा एक डलनेस, डलिंग म्हणतात ना, वाढतं. त्यांच्या विकृती येते त्यांच्या वर्तनात. हा अभ्यास केलेला आहे. कॉनकॉर्ड नावाचं एक विमान काढलं होतं बघा, की जे स्वनातीत म्हणजे सुपरसॉनिक म्हणजे आवाजाचा जो वेग आहे त्याच्याहीपेक्षा वेगाने ते पळत होतं, म्हणजे उडत होतं. केवढा वेग! आणि त्या उडताना जो आवाज व्हायचा, त्यामुळे शेजारच्या घरांचे, विमानतळाच्या शेजारच्या घरांचे बुनियाद आपण म्हणतो ते पाये थरथरायचे. आणि ज्या शहरावरून ते उडायचं त्या शरीरातल्या वरच्या मजल्यावरच्या लोकांना एवढं बंद केलं ते विमान, सगळ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन कनकॉर्ड हे जे विमान आहे उंच उडवा तुम्ही म्हणून. आता वेगा ध्वनीपेक्षा वेगाने जाणारी विमानं मिलिटरीकडे आहेत, पण ज्याला पॅसेंजर म्हणतो ना आपण ते बंद केली विमानं. साऊंड तर रामाने धनुष्याला प्रत्यंच्या म्हणजे दोरी बांधली आणि जोरात ट्रँग असा आवाज केला. आणि त्या आवाजाची रिव्हर्बरेशन्स म्हणजे एकोज सगळीकडे ते एकोज गेले, दगडातून, याच्यातून, त्याच्यातून, आणि ती गर्भगळीत झाली असा उल्लेख आहे. म्हणजे तिचं सगळं जे वीर्य, तिचं सगळं शौर्य, तिचं सगळं सामर्थ्य ते त्या केवळ आवाजामुळे ती हतबल झाली. हतबल, बल म्हणजे सामर्थ्य आणि हत म्हणजे मेलं. तिचं सामर्थ्य मेलं लक्षात ठेवा. आणि ती लेचीपेची झाली. तरीही उद्या ती परत शक्तिमान होईल, आता मार. आणि म्हणून विष्णूनं कसं मारलं होतं शुक्राचार्यांच्या आईला, म्हणजे भृगु ऋषींच्या पत्नीला, आणि म्हणून शुक्राचार्य रागवून असुरांकडे गेले, हे सगळा इतिहास आहे ना. आणखीन 2-3 गोष्टी सांगितल्या की जी शक्ती दुष्ट आहे आणि स्त्रीच्या रूपात आहे तिला ह्यापूर्वीसुद्धा लोकांनी मारलेलं आहे आणि तेही महान लोक आहेत. त्यावेळेला रामाने त्राटिकेला मारलं. हे मी का सांगतो आहे? लहानपणापासून हे देवांचे अवतार महान असतात म्हणून त्यांची जयंती साजरी केली जाते. आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो, रामनवमी साजरी करतो. आता ह्यांचा जन्मच रामनवमीला झालेला आहे. कुणाचा? आपल्या रामदासांचा, ते सोडा. पण आपण संतांची पुण्यतिथी साजरी करतो.
देवांच्या अवताराचे. आता रामाने केव्हा सरयू नदीत प्रवेश केला, ती तिथी आहे ना, पण आपण रामाची पुण्यतिथी नाही साजरी करत, आपण कृष्णाची पुण्यतिथी नाही साजरी करत, आपण दत्त जयंती साजरी करतो, दत्त पुण्यतिथी नाही साजरी करत, आपण पुण्यतिथी संतांची साजरी करतो. कारण बनत बनत बन गई मीरा रे. आज आपण अवगुणांचा त्याग आहे ना, त्यावेळेला ते बघणार आहोत. एकदम बनली, एकदम मानलं, म्हणून मानत मानत मान गई, जानत जानत जान गई मीरा रे. हा तिचा प्रसिद्ध तिची रचना आहे. एका क्षणात झाली नाही कुठलीही सती सावित्री साध्वी किंवा संत नाही झालेला, तपश्चर्या असते आणि क्रमाक्रमानं त्यांच्यात ती शक्ती येते आणि ती शक्ती त्यांच्या मृत्यूच्या क्षणी सगळ्यात वरच्या पातळीवर असते. म्हणून पुण्यतिथी संतांची साजरी करतात. आता शिवाजीची काय करायची हो साजरी? शिवाजीचा जयंती आपण साजरी करतो. दुर्दैवानं दोन जयंती आहेत. कारण का की भांडणं, ही जयंती ती जयंती दोन. शिवाजीच्या तारीख जन्माची कोण म्हणतं 1627 जन्मले, कोण म्हणतं 1630 जन्मले, त्याच्यावरूनही वाद. एक लक्षात ठेवा, 300 वर्षापूर्वीच्या एका महापुरुषाच्या चरित्राबद्दल जर वाद आहे आणि रामाचं चरित्र खरं का खोटं, कृष्णाचं चरित्र खरं का खोटं, काय वाद घालतो आपण? आपल्याला वाद घालायचीच सवय आहे. एक तत्व मी तुम्हाला सांगतो, माझ्यासमोर दासबोधाय बास, मला एवढं पुरलं. तो दासबोध लिहिला की नाही, दासबोध रामदासांनी लिहिला का, त्यांच्या शिष्यांनी पुरा केला, काही कर्तव्य नाही. हातात जे टेक्स्ट आहे त्या टेक्स्टचं वाचन करायचं, त्या टेक्स्टवर चिंतन करायचं आणि चिंतन केल्याशिवाय जीवनात परिवर्तन घडत नाही हा माझा नाही सगळ्यांचा अनुभव आहे. चिंतनाशिवाय बदल घडणार नाही, केवळ पारायण आणि पाठांतराने बदल घडत नाही. अगदी लक्षात ठेवा, चिंतन झालं पाहिजे मग उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन सोपं जातं. पहिल्यांदा थोडंसं विचार केला पाहिजे, तो आपण करतोय. मग शिवाजीची कुठली तिथी साजरी करायची? राज्याभिषेकाची. विवेकानंदांची जयंती आपण कर, विवेकानंदांची पुण्यतिथी आपल्याला माहीत आहे, पण विवेकानंदांची सगळ्यात महत्त्वाची तिथी कुठली? कर्मतिथी. जन्मतिथी कुणाची? देवांच्या अवताराची. पुण्यतिथी कुणाची? संतांची. आणि कर्मतिथी या कर्मवीरांची. त्यांनी जे शिकागोला भाषण केलं 11 सप्टेंबर 1893, तो 11 सप्टेंबर ही तिथी विवेकानंदाच्या चरित्रातली सगळ्यात महत्त्वाची तिथी आहे. पण गंमत बघा, 11 सप्टेंबर आपल्या लक्षात का राहिली सगळ्या जगाच्या? कारण 11 सप्टेंबरला अमेरिकेचे जे दोन टॉवर्स आहेत ना, ट्विन टॉवर्स, ते जमीनदोस्त केले, विमानं घुसवली, माहीत आहेत ना. म्हणजे केवढा बदल झाला त्या 11 सप्टेंबरला. तो सगळ्यात तरुण प्रतिनिधी सांगतो की ही पार्लमेंट, ही कॉन्फरन्स सुरू होताना जी घंटा झाली चर्चची, ती घंटा म्हणजे BELL, बेल नव्हती, ती नेल होती, KNELL, ती मृत्यू घंटा होती. माझाच धर्म श्रेष्ठ म्हणणाऱ्या सर्व धर्मांची मृत्यू घंटा या पार्लमेंटच्या काही तासांपूर्वी आपण जी घंटा वाजवली तो घंटानाद मृत्यू घंटानाद होता. म्हणून ते बसलेले आहेत. हा केवढा तेजस्वी क्षण आहे विवेकानंदांच्या जीवनातला. त्याआधी त्या विवेकानंद जगाला माहीतच नव्हते, त्या एका भाषणाने ते जगाला माहीत झाले आणि जगावर मी बॉम्बसारखा कोसळणार आहे हे त्यांनी जाण्यापूर्वी सांगितलं होतं. परत येईन त्यावेळेला भारतीय समाजावर एक बॉम्ब कोसळावा, तसा मी स्फोट घडवून आणणार आहे. आयुष्य कमी मिळालं. 93 साली हे झालं आणि 2 साली ते गेले. 9 वर्षसुद्धा जगले नाहीत आणि शेवटची 4-5 वर्ष जर्जर झालं होतं शरीर. त्यांना 27 पेक्षा जास्त लहान मोठे रोग होते. कल्पना करा, ते शरीरात घेऊन ते प्रवास करत होते, ग्रंथ लिहित होते किंवा व्याख्यानं करत होते, ऑर्गनायझेशन करत होते. रामकृष्ण मठ किंवा रामकृष्ण संघ किंवा रामकृष्ण मिशन, त्याची स्थापना त्यांनी केली. आयुष्य खरंच त्यांना कमी मिळालं. 40 वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालेलं नाही आहे, तरीसुद्धा एवढं कार्य केलं. हेच पुण्यतिथी मी म्हणतो ना, त्या लोकांची चरित्र वाचायचे, त्यांचे ग्रंथ वाचायचे. आता उरलेल्या ओव्यांचा आपण या दृष्टिकोनातून अभ्यास करूया. आपल्याला पुण्यतिथी साजरी करायची आणि पुण्यतिथी साजरी करायची त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास करून, त्या ग्रंथावर चिंतन करून. आता लक्षात घ्या की काय सांगितलं होतं, जयासी वाटे सुखचे असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे दुःख मुळे. पूर्ण त्याग करू नका ना, पण एक अर्धा तास मी या जगाचा नाही. आपण कधी ही स्वतःला सूचना दिली का, ज्याला ऑटो सजेशन म्हणतात, या क्षणी मला नाव नाही, मला गाव नाही,
मला देह नाही, मला वजन रूप रंग काही नाही, मी कुठेही नोकरी करत नाही, माझ्या घराला पत्ता नाही, मला बायको मुलं कुठलेही नातेवाईक नाहीत, इतकं काय मला फक्त अस्तित्व आहे, वजनसुद्धा नाही, जय श्रीराम, इतक्या सूचना स्वतःला द्या आणि त्या सूचना आतपर्यंत जाऊ देत. आणि मला वजनही नाही म्हटल्यानंतर एखादी ज्योत जशी असते, ज्योतीला वजन नाही आहे. तुम्ही दिवा घ्या, दिव्याला ज्योत लावा आणि दिव्याचं वजन करा, ज्योतीला वजन नाही आहे. आय बिकम अ फ्लेम. आणि त्या अवस्थेत श्रीराम एकदा जरी म्हणलं तरी हजार माळा केल्याचं पुण्य केला. कुठल्या अवस्थेत मी नाम घेतो ती अवस्था महत्त्वाची आहे आणि ती अवस्था मिळवायची असते. म्हणून दुःखमूळ जे असे जे स्वजन आहेत ना त्यांचा त्याग करा. आणि अशा किती व्यवस्था सध्या आपल्या देशात, मी जगातलं बोलतच नाही, आपल्या देशात झालेलं आहे. मी तुम्हाला पत्ते देईन, इंटरनेटवरून तुम्ही मिळवा, 7 दिवस तुम्ही आमच्याकडे या, तुमचं सगळी कामं आम्ही करू, खोलीत सगळं असेल तुमच्या, एक बटन असेल, तुम्हाला जर एकांत सहन झाला नाही तरच ते बटन दाबा. एरवी एकांतात राहा, खिडकी असते, तुमचे धुवायचे कपडे आम्ही धुवू, तुम्हाला सगळं अटॅच दिलेलं आहे, सगळं आहे त्याच्यात. जेवणाचं ताट दिलं जाईल, नंतर ताट घासायला परत एकही पैसा घेतला जात नाही. तुम्हाला जर वाटलं आणखीन राहायचं तर 15 दिवस आम्ही राहायला परवानगी देऊ, नाही 7 दिवस राहूल. एक पहिल्याच दिवशी बेल वाजतात अनेक जणांच्या, नाही मला सहन होत, मला याची आठवण येते, मला त्याची आठवण येते, म्हणजे थोडंसुद्धा मला माझ्या कुटुंबापासून दूर राहता येत नाही. शरीरानं राहावं लागतं हल्ली, पण मनातलं कुटुंब जात नाही. सोशोलॉजीमध्ये एक वाक्य आहे, यू कॅन टेक अ चाइल्ड आउट ऑफ द टाऊन बट यू कॅन नेव्हर टेक आउट टाऊन आउट ऑफ द चाइल्ड. म्हणजे गावातून मुलाला सहज मुंबईला नेता येईल, पण मुंबईला गेलं तरी त्या मुलाच्या मनात गाव जिवंत असतं. आपण ऑफिसात गेलो तरीसुद्धा आपलं घर आपल्या मनात जिवंत असतं, आणि दुर्दैवानं घरी आलो तर ऑफिससुद्धा आपल्या मनात जिवंत असतं. अरे किती काम करायचं राहिलं आहे, त्या गाला कुलूप लावलं की नाही, विसरलो तर नाही ना, हे काय कितीतरी गोष्टी घरी. आणि म्हणून जिथे आहे तिथे आपण नसतो, हे महत्त्वाचं आहे, हे शिकलं पाहिजे. आणि म्हणून दुःख मूळ जे लक्षात ठेवा, स्वजन त्यागावे. म्हणून काय, मी तुम्हाला अगदी गोव्यातली सांगतो ना, सेकंड सॅटर्डेला या वांतेला तुम्ही काही न घेता या, खरंच तुम्हाला सांगतो. सगळे लोक विसरतात हो, त्यांना ते म्हणतात की किती आनंद वाटतो, कारण रात्री दार बंद केलं आहे की नाही बघायचं नसतं, कुलूप लावलं आहे की नाही बघायचं नाही, गॅस ऑफ केला की नाही बघायचं नाही, तो स्विच काही गरजच नाही आहे, सगळं तुम्हाला तिथे रेडीमेड मिळतं. सक्ती कशाचीही नाही आहे, तुम्ही नाम घेतलंच पाहिजे, काकड अडकेला आलाच पाहिजे, अपेक्षा आहे, लक्षात ठेवा, अपेक्षा आहे, सक्ती बिलकुल नाही आहे. अशी व्यवस्था जर निर्माण झालेली आहे, अँड युअर्स फॉर द आस्किंग, जस्ट आस्क व्हेअर इज वन थे बस, आणि तुम्ही तिथे या. ही व्यवस्था निर्माण केलेली आहे माणसानी, नाही लक्षात ठेवा. ती जी गोंदवलेकर महाराज नावाची शक्ती आहे, ती गोव्यात त्या आडगड अत्यंत आड ठिकाणी जाऊन कशी राहिली, आता मोठ्या सोयी झालेल्या आहेत, पण सुरुवातीला काय होतं, काही नाही हो, तिथे येऊन का राहिले महाराज. महाराजांची भक्ती करणारी काही कुटुंब त्याही वेळेला गोव्यात होती, पण महाराजांनी आमचं कुटुंब नाही निवडलं, महाराजांनी ते कुटुंब निवडलं, महाराजांनी ती जागा निवडली आणि तिथे सांगितलं की या माझ्याकडे. अगदी निश्चिंतपणे आओ, किती गोव्याच्या बाहेरचे लोक येतात हो, असा एक आठवडा जात नाही की बाहेरचा एक दोन व्यक्ती आलेला नाही आहेत, नवरा बायको किंवा रिटायर्ड, कुठले एअर इंडियाचे मोठे ऑफिसर्स वगैरे येतात, मान रडायला लागतात, प्रत्येक पायरीच रडतात, एवढ्या जोरात रडतात, म्हणाले एवढं शांत वाटतंय, ज्याला कॅथार्सिस म्हणतात. आपण बाहेरी घेतो आणि बाहेरीने आपली बॉवेल्स म्हणजे आपली आतडी स्वच्छ करतो, मन स्वच्छ करायला कुठली बाहेरी आहे हो, मन स्वच्छ करायला नाम, ध्यान आणि अनुसंधान. हे त्रिफळा चूर्ण घेता ना, त्रिफळा हरडा बेडा आपण म्हणतो ना, तसे हे त्रिफळा आहे, नाम ध्यान आणि अनुसंधान, म्हणजे कॉन्स्टंट रिमेम्बरन्स, कॉन्स्टंट कनेक्शन, डिस्कनेक्ट होतच नाही. हे विचार करूया ना, अशी किती जागा आहेत. म्हणून थोडा काळ तरी आपण आपले जे स्वजन आहेत त्यांचा त्याग करायला शिकूया, थोडा काळ, महिन्यातून काही तास, आठवड्यातून काही तास स्वतःच्या घरी. आपण खूप गुंतलेलो आहोत आणि आपल्याशिवाय प्रपंच खूप छान चालतो. एखादी व्यक्ती अपघातात मरते, कुटुंब उभं नाही राहू शकत, एखाद्या राष्ट्राची पंतप्रधान मारली जाते, राष्ट्र काही खड्ड्यात जातं, एखादा हेडमास्टर अचानक काहीतरी कुठल्या कारणाने निघून जातो, शाळा चालत नाही,
अरे माझ्याशिवाय कुटुंब चालतं चांगलं चालतं हे पाहण्यासाठी तरी कुटुंबापासून दूर जायला नको का? माझ्याशिवाय पान हालत नाही घराचं, त्याला काय अर्थ आहे सांगा बरं? मी नसताना घर व्यवस्थित चाललं पाहिजे, चालतं दूर जायला शिकलं पाहिजे, स्वजनांपासून दूर जायला शिकलं पाहिजे. आता पुढचं बघूया, त्यांनी काय सांगितलेलं आहे. अवगुणाचा करुणी त्याग. अवगुणाचा मगाशी तुम्हाला सांगितलं ना, मीरा सांगत होती बनत बनत बन गई, हळूहळू हळूहळू मी माझा विकास करून घेतलेला आहे. म्हणजे काय आहे की अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग तयासी बोलीजे मग साधक आहे सा. आणि मी अगदी नक्की सांगतो, आपण सगळेजण साधक आहोत. उगीच का गैरसोयी करून इथे येतो? इथे तुम्ही बसता ते काय फार सोयीचं आहे असं बिलकुल नाही आहे, तरी आपण येतो ऐकतो. इथे काय फार करमणुकीचं ऑर्केस्ट्रा वगैरे काही नाही आहे, इथे गाणी नाही आहेत, गायन नाही, वादन नाही, तबला नाही, पेटी नाही, आपण येतो, आपण साधक आहोत. मग आपण केला काय? अवगुणाचा त्याग केला पाहिजे. एक सोपं ज्ञानेश्वरीतलं उदाहरण आहे की पुनवे हुन जैसे, पौर्णिमेचा चंद्र दिसतो, नंतर प्रतिपदा म्हणजे दुसरे चंद्र थोडा बारीक होतो लक्षात येत नाही, आणखीन थोडा बारीक होतो लक्षात येत नाही, असं करत करत अवसेला चंद्र दिसेनासच होतो. मग लहान मूल सुद्धा विचारतं की आई कुठे गेला चंद्र? थांब रे, पुन्हा दिसेल. अवसेनंतर चंद्र बारीक, त्याच्यानंतर जरा मोठा, त्याच्यानंतर जरा मोठा, करत 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 परवा सहज आम्ही बसलो होतो आकाशाखाली आणि विचारलं लोकांना या चंद्रावरून तिथी सांगा, अष्टमी आहे का नवमी आहे का दशमी आहे? अहो नाही सांगता येत, पौर्णिमा सांगता येते हां पूर्ण आहे म्हणून, पण चतुर्दशी नाही सांगता येत आपल्याला. इतका हळूहळू पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत अवगुणांचा त्याग. पौर्णिमा आहेत ना, हे चांगली गुणी आहे पौर्णिमा, पण हळूहळू अमावस्येकडे मी जातो, अमावस्येकडून पौर्णिमेकडे जातो, क्रमाक्रमानेच मला अवगुणांचा त्याग केला पाहिजे आणि गुणांचा विकास केला पाहिजे. अवगुणांचा विनाश आणि गुणांचा विकास, याला गीतेत सांगितले शनैः शनैः उपरमे. उपरती हा शब्द आहे, रती म्हणजे आपण गुंतून पडतो ते आवड, उपरती म्हणजे नावड किंवा विरुद्ध, ते जरा कमी जरा कमी जरा कमी. आता मी राहू शकतो कुटुंबापासून दूर, आता मी जरा आणखीन काही दिवस राहू शकतो, हळूहळू तयारी करायची. अवगुणांचा करुणी त्याग सांगितले, जेणे धरिला संत संग तयासी बोलीजे मग साधक ऐसा. मनी धरावे ते होते. बघा, विघ्न अवघेचे नाचून जाते. कृपा केली या रघुनाथे, रामानी जर कृपा केली, गुरुनी जर कृपा केली, पांडुरंगानी जर कृपा केली, तर काय होईल? विघ्न अवघेचे नाचून जाते, मग नष्ट होते. आपल्याला अनुभव येत नाही, आपण तेवढी आपल्यावर कृपा कुठे आहे पांडुरंगाची? आपण तेवढी भक्ती कुठे करतो? आपण गुंतूनही पडलेलो आहोत. म्हणून कीर्तनकार वगैरे सांगतात ना, विशेषतः सोनोपंत दांडेकर वगैरे नेहमी म्हणायचे की सगळं चांगलं म्हणाला आणि त्वमेव सर म्हणतं ना, शरणम मम देव देव म्हणताना आपल्या दोन्ही चपला आहेत की नाही? म्हणजे शरणागती कुणाला हो? त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव मग त्वमेव सर्व मम देव देव. तिथे चपलांकडे बघितल्यानंतर शरणागती तिथे आहे, हा प्रपंच आहे, सुटता सुटत नाही, विचार करा. आणि म्हणून सांगितलं आहे काय की गुंतून मुख्य आता आपल्याला बाहेर पडायचं आहे यातून. मनी धरावे ते होते, ते काय विघ्न अवघेची नासून जाते, पूर्ण नासून जाते. कृपा केली या रघुनाथे प्रचिते ते अनुभव येतो. त्याच्यानंतर मी करता इसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी दुःखी, राम करता म्हणते पावसी यश कीर्ती प्रताप. यश कीर्ती प्रताप म्हणजे शिवाजी आणि ज्ञान वैराग्य सामर्थ्य म्हणजे शिव. हे समर्थांचं अगदी लक्षात ठेवा. समर्थ ज्यावेळेला यश कीर्ती प्रताप म्हणजे माणूस, माणसांनी केलेला प्रपंचातला पराक्रम आणि यश कीर्ती म्हणतात वैराग्य सामर्थ्य, वैराग्य सामर्थ्य ज्ञान वैराग्य सामर्थ्य म्हणजे शंकर. मनाचा शेवटचा श्लोक आठवा बरं, मनाची शते ऐकता दोष जाते, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. जीव जो होता सुरुवातीला मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मी जीव होतो. आणि 205 श्लोक सांगतो, तू शिव झालायस,
चढ़े ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगे मणे दास विश्वास था मजेवर विश्वास ठेवा थोड़ा तरी मुक्ति भोगी आणि मुक्तीचा भोग्य म्हणजे जीवंतपणी मुक्त व्हा जीवन मुक्ति मनाच्या श्लोकात सगळं त्यांनी क्रम सांगितलेला आहे असू दे पुढे बघूया आपण त्याचा मी करता ऐसे मनसी तेणे तू कष्टी होसी राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप मुख्य हरिकथा निरूपण बघा दुसरे ते राजकारण हरिकथा निरूपण आपल्याला कळतं म्हणजे देवाची भक्ती कथा म्हणजे कीर्तन वगैरे आणि निरूपण म्हणजे वाचन वगैरे चिंतन दोन्ही पाहिजे दुसरे ते राजकारण आता समर्थ राजकारणी होते का नाही हो समर्थांची राजकारणाची व्याख्या निराळी आहे आज आपलं राजकारण म्हणजे पार्टी पॉलिटिक्स झालेलं आहे पार्टी पॉलिटिक्स पक्षाचं राजकारण झालेलं आहे आणि त्याला पॉलिटिकिंग म्हणतात इट इज नॉट पॉलिटिक्स इट इज पॉलिटिकिंग व्हॉट इज गोईंग ऑन इन आवर कंट्री ऑर इन द वर्ल्ड पेटी पॉलिटिक्स राजकारण म्हणजे राज्यासाठी केलेलं कारण कारण म्हणजे प्रयत्न आणि राजासाठी केलेलं कारण आणि राजा कसा रामासारखा किंवा शिवाजीसारखा कल्याणकारी राजा त्या राजासाठी तुम्ही कराल ते राजकारण आहे स्वतः निवडून यायचं आणि स्वतः स्वार्थाने पैसे मिळवायचे बिलकुल राजकारण नाही आहे समर नाना मंडळे चालवी नाना समुदाय हालवी हे राजकारण सांगितलेलं आहे ऑर्गनाईज करा ना मंडळ समर्थांनी जिथे जिथे मारुतीचं मंदिर तिथे तिथे त्यांनी तालीम सुरू केली त्याला जिम्नॅशियम हल्ली फक्त जिम म्हणलं जातं पण तालीम म्हणजे असे नमस्कार घाला ते फिरवा मुदगल वगैरे हे सगळं करत होते आणि त्यांनी 11 जणांचा कमांडो पथक झालं की चल दुसरे 11 जण असं केलं आणि या भागात जर एखाद्या तरुणीवर हे होतो आहे किंवा एका शेतकऱ्याला त्रास दिला जातो आहे जवळचे जे मंदिर आहे तिथे घंटा वाजवा घंटा वाजल्यानंतर हे 11 11 11 पथकं येतात मग एकाला मुसळ दुसरीकडे कुदळ तिसऱ्याच्या हातात कोयती चौथ्याच्या हातात खलबत्ता किंवा पहार ही ती काय हत्यारं नाही आहेत हत्यारं ठेवायला बंदी होती सामान्य माणसाला आज सुद्धा बंदूक ठेवायला परवाना लागतो पण पहारे किंवा कोयती आदोळी हे ठेवायला सुरी हे ठेवायला काय अशी पथकं निर्माण केली कमांडो पथकं हे मोठं कार्य त्यांनी केलं त्याला राजकारण म्हणलेलं आहे पुढे काय तिसरे ते सावधपण सर्व विषय आज सगळ्यात महत्त्वाचं गुण पाहिजे तर सावध पाहिजे सावधपणा पाहिजे आता परत परत सांगतात की दुसरा जर खोकला तर तुम्ही तुमचं रक्षण करण्यासाठी मास्क घाला मी नेहमी एक उदाहरण देतो एक मला वाटतं की नाव मी विसरत असेन ती गुजरातीची मुलगी ऑलिम्पियड जे पहिलं जिंकलं भारतातल्या मुलांनी आणि असे 20 पैकी जवळजवळ 19 19 पदकं आपण जिंकलेली आहेत आणि ती घालून पहिल्यांदा हे राष्ट्रपती दिल्लीत स्वागत करायचे त्यांचं आणि ती मेडल्स त्यांच्या गळ्यात घालायचे आणि नंतर ती निरनिराळ्या राज्यात जायचे तर अशी राठी काहीतरी नाव असेल ती मुलगी पुण्याची अतिशय हुशार 3 पदकं तिने जिंकलेली होती ती त्यावेळेच्या राष्ट्रपतींनी तिच्या गळ्यात घातली आणि ती दिल्लीच्या विमानतळावर आली कुणीतरी शेजारी शिंकलं आणि पूर्वी स्वाईन फ्लू वगैरे काहीतरी आलेलं होतं ज्या वेळेला माणसं ती पहिली केस भारतातली माहीत असलेली आता बाय चॉईस झालं का हे कुणीतरी शेजारी खुंकलं आपलं खोकलं आणि हे जवळजवळ सगळे जे प्लेग वगैरे सारखे ज्याला धाम म्हणतो आपण म्हणजे मराठीत साथ म्हणतो आणि इंग्लिशमध्ये एपिडेमिक म्हणतो आणि मोठ्या प्रमाणात तर पॅन्डेमिक म्हणतो हा सगळ्या परदेशातून आलेले आहेत अगदी प्लेग काय कॉलरा काय मलेरिया काय स्मॉल पॉक्स काय आणि आत्ताचा सध्या आलेला कोविड काय सगळ्या परदेशातून आलेलं आहे विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा म्हणजे आपण मुळात आपल्या प्रकृतीची काळजी जरी अस्वच्छ असलो तरीसुद्धा आपल्याला कुठेतरी एक मूळ आरोग्याची जाणीव आहे ज्याला इम्युनिटी हा शब्द वापरतात पण आता तेही धोक्यात आलेलं आहे लक्षात घ्या आपण म्हणून दुसरे ते तिसरे सावधपणा आणि तुम्हाला सांगितलं की सगळ्यात मोठं सावधपण कशात पाहिजे वेळेबद्दल हा परत परत मी मुद्दा सांगत नाही आयुष्य संपतं आहे आपलं हे 5 दिवसाचं म्हणजे 5 दिवस गेले आयुष्यातले आपल्या म्हणजे काय तिथे सावध होतो का आपण होतो निराने संध्याकाळचे 1.5 तास आपण मंदिरात असायचो आपण हे विचार ऐकायचो आपण आरती वगैरे करायचो एक चांगले 2 तास जायचे म्हणजे दॅट इज अवर इन्व्हेस्टमेंट इन दीज 5 डेज ही इन्व्हेस्टमेंट महत्त्वाची आहे
त्याच्यासाठी सावध राहायला पाहिजे. या शेअर्समध्ये करायचे शेअर ट्रेडिंग वगैरे लोक करतात, मिडल क्लासचे लोक करायला लागलेले आहेत. ही शोकांती काय लक्षात ठेवा, पूर्वी शेअर ट्रेडिंग वर लिमिटेड टू, आता शिक्षक शेअर ट्रेडिंग करतात आणि शिकवत असताना सुद्धा मोबाईलवर ते कुठल्या शेअरमध्ये करतील, कुठले शेअर विड्रॉ करतील, त्या मनात शिकवणं राहणार आहे का हो. जाऊ दे, तो विषय त्रास देणार आहे म्हणून आपण पुढे जाऊया. तिसरे ते सावधपणे सुरक्षित, ही सगळ्यात महत्त्वाची ओळ आहे. भांडार गृहे असं ती बसलं. काल आपण म्हटलं लक्ष्मीमध्ये करंटा नांदे. एका वडिलांनी सांगितलं की मी आपलं सगळं सोनं पुरून ठेवलेलं आहे कळसात देवाच्या. हे ज्यावेळेला दरिद्र येतं या लोकांना मुलांना, त्यावेळेला ते कळसावर चढतात आणि कळस फोडायला लागतात. लोक त्यांना पकडतात, हे तुम्ही चोरी काय करताय. नाही नाही, आमच्या वडिलांनी याच्यात आमच्यासाठी धन पुरून ठेवलेलं आहे. त्यावेळेला ते म्हणाले, मास्तर होता तिथे, तो त्याचा मित्र होता, तो म्हणतो की त्यांनी ते काढायचं असेल तर एखादी तिथी सांगितली का. हो म्हणाला, तिथी सांगितली, या महिन्याची ही तिथी, ज्यावेळेला उत्सव असतो, ज्यावेळेला आरती चालू असेल मंदिरात, म्हणजे आरती 12 वाजता नसते पण 11 वाजता असेल किंवा 1 वाजता असेल, त्यावेळेला कळसाची सावली जिथे पडते, लक्षात ठेवा, तिथे खाली जमिनीत धन पुरून ठेवले. कळस कशाला तुम्ही फोडता. आणि मग ते खाली उतरले आणि थांबले, कळसाची सावली पडली, खणलं. त्यावेळेला ते मास्तर म्हणाले, मी साक्षी आहे, त्या व्यापाऱ्याचं हे धन आहे, त्यांनी आपल्या मुलांसाठी ठेवलेलं आहे, पण त्यातला 25% या मंदिराला दान करायला पाहिजे. हे आपण वाचतच नाही ग्रंथ अशा पद्धतीने. आपण फक्त तो कळसच तोडायला जातो पण विचार करत नाही कळसात कसं लपवून ठेवलं असेल, केव्हा लपवून ठेवलं असेल. तर कळसाची सावली त्या उत्सवाच्या तिथीला या वेळेला जिथे पडते त्या जमिनीत ते लपवून ठेवलेलं आहे. असे ग्रंथांचे अर्थ असतात, म्हणून ते लक्षात ठेवा. भांडारगृहे असं ती भरली. एक सुंदर उदाहरण देणार आहे तुम्हाला, ते पटणार आहे, कारण सध्या तो सीझन चालू आहे म्हणून. भांडारगृहे भरली परी असं ती आड केली, हातास न येता केली सर्वही अप्राप्त. आपल्याकडे दागिने असतात, आपल्याकडे 5-6 साड्या बदलायच्या असतात लग्नात, सगळ्यांच्या बॅगा ठेवलेली एक खोली असते आणि आपण तिकडे गेल्यानंतर चोऱ्या होतील म्हणून ती बंद केलेली असते. आणि एका अत्यंत अरसिक माणसाला, ज्याला लग्नात बिलकुल रस नाही आहे, तिथे स्टुलावर बसवलेलं असतं. कुणाला केव्हा यायला लागेल, कशासाठी, भांगरासाठी, याच्यासाठी नाही, म्हणून किल्ली त्याच्या हातात दिलेली असते. इतक्यात कुठेतरी मोठा स्फोट होतो आणि हे बघायला जा, काय बघायला म्हणून जातं. इतक्यात भटजी सांगतात की चला हे बदलून या साड्या वगैरे. मला माहीत आहे की माझी बॅग डावीकडून चौथी आहे, मला माहीत आहे की त्याच्या मधल्या बाजूला या रंगाचा शालू आहे, मला सगळं माहीत आहे, पण ती व्यक्ती नाही जिच्यात खिल्ली आहे. भांडार गृहे असं ती भरली परी असं ती अडकली, अडकून राहिली आहे. हातानं ये किल्ली, कुठली किल्ली, गुरुकृपा ह्याची ती किल्ली. हे पुढच्या ओवीत सांगितलेलं आहे. सगळ्या ओव्या आपण घेतल्या, गुरुकृपा ही ती किल्ली आहे. आणि गुरुची कृपा केव्हा होईल, केवळ त्याचे पाय चेपण्याने नाही, लक्षात ठेवा. त्याचे पाय चे तो जे सांगतो ते उपदेश जीवनात आणल्यानंतर त्याला सांगितलेलं आहे. बोले तैसा चाले त्याची वंदवी पोल. आपण निधन चाले तैसा बोले एवढं तरी करूया की माझं अक्षर चांगलं आहे, मी लोकांना सांगेन अक्षर सुधारा. माझं वाचन चांगलं आहे, मी लोकांना सांगेन वाचन करा. एरवी मी बिलकुल वाचत नाही आणि लोकांना सांगतो वाचन करा, माझं कोणीही ऐकणार नाही आहे. म्हणून बोले तैसा चाले हा संत आहे, पण चाले तैसा बोले असा साधक व्हायला मला काय हरकत आहे. मी जेवढं चालतो तेवढंच तुम्हाला सांगतो, जास्त नाही सांगत. जे मी करतो, मला जे जमतं, जो माझा नित्यनेम आहे, तो जर सांगितला तर तुमच्यावर परिणाम घडतोच घडतो. म्हणून सांगितलेलं आहे, भांडारगृहे भरली परी असती आड केली, हातासनं येता केली सर्वही अप्राप्त. आता सगळ्यात महत्त्वाच्या ज्या ओव्या आहेत, 10 काढायच्या असतील त्याच्यातले ही ओवी निवडली. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. चळवळ केली ना तर यश मिळणारच आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, आपली जी हे असतो कुंडी, कचऱ्याची कुंडी, डस्टबिन, पहिला माणूस, कुंडी रिकामी आहे, पहिला माणूस जो काय काय टाकायला जाईल तो त्याला चिकटून टाकतो का, नाही, एक पाऊल मागे उभा राहतो. बरोबर, एक पाऊल मागे उभा राहून कचरा टाकतो. 2-3 तरी प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर पडतात, बरोबर, कचऱ्याच्या कुंडीच्या बाहेर पडलेल्या आहेत. त्याच्यानंतर जो माणूस येतो तो त्या ह्या पिशव्यांना बघतो, तो 2 पाऊलं मागे थांबतो आणि करतो. आता 4 पिशव्या बाहेर पडल्या, शेवटी कुंडी भरतच नाही पण कुंडीच्या बाजूला सुंदर कचऱ्याचा नरक तयार होतो. एक व्यक्ती
पुण्याचे, त्यांच्या मनात एक कल्पना आली, म्हणाला एक पाऊल पुढे, वन स्टेप अहेड, हे त्यांनी त्या योजनेचं नाव सामर्थ्य आहे चळवळीचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तो तसा भक्त होता, समाजावर देशावर त्याची भक्ती होती, आणि भारतात देवाच्या माध्यमातून समाजाला बांधता येईल हे त्याला कळलेलं होतं. एक पाऊल पुढे, पहिला जो माणूस आला त्याने पहिलं पाऊल पुढे टाकून, एक पाऊल, सगळा कचरा त्याने कुंडीत टाकला. दुसरा जो आला त्याला एक पाऊल पुढे, म्हणजे त्याला करावं लागेल, स्वच्छ होतं ना सगळं, त्यांनी टाकलं. मग म्हणाले की ती लोकांना स्वच्छ वाटावी म्हणून आपण पेंट करूया. पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केली एका पेठेपासून, नंतर सगळ्या शहरांनी ते, पण आपल्याकडे सातत्य नाही आहे, काही वर्ष तो चालला प्रयोग. आणि नट्यांची परवानगी घेऊन ती जी कचराकुंडी होती, ह्याला शर्मिला, त्याला हेमा, तिला नंदा, अशा नट्यांची नावं दिली. त्यांना विचारलं असेल, आता शर्मिला टागोरला स्पर्श करायला काय हरकत आहे हो, सांगा बरं. म्हणून लोक अगदी स्पर्श करून कचरा उठायला लागले, स्पर्श करून कचरा उठायला लागले. सुंदर त्यांच्यावर त्यांचं चित्रही छापलं असेल, तेवढं मला माहीत नाही, पण सांगतो तुम्हाला. आता कचऱ्या पेटी भरायला लागली आणि बाजूचा भाग स्वच्छ राहिला. एक पाऊल पुढे, एवढाच बदल केला त्याने, पण भगवंताचं अधिष्ठान होतं, समाजाचं कल्याण. यातून मला काय मिळणार आहे? काहीच मिळालेलं नाही, काही मिळवलंही नाही त्याने. एक पाऊल, सामर्थ्य आहे चळवळीचे. आपण बऱ्याच वेळेला चळवळ करत नाही, वळवळ करतो. गांडोळ असतं ना, वळवळ करतं. चळवळ करायला पाहिजे, आणि चळवळ करायला लागलं की त्याच्यात प्रयोग आहे आणि प्रयत्न आहे. प्रयत्न म्हणजे एफर्ट्स आणि प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट, दोन्ही पाहिजेत. प्रयोग केला ना, मुलाला सांगतो हल्ली, मुलाला सांगितलं ते बटन लाव, फॅन तुला पाहिजे ना, तो मुलगा जरा हात वर करतो, नाही बाबा माझा हात पोचत. एरवी तो वाटेल तिथला कर पाहिजे असेल वस्तू, लाडू वगैरे काढण्यासाठी तो प्लास्टिकचं स्टूल त्याला हल्ली कुणालाही हलवता येतं, मुलाला त्याच्यावर चढून तो काढतो. इथे तो नाही बाबा हात वर करत नाही, अरे कर रे कर रे. आउटरिचिंग, ओव्हर स्ट्रेचिंग हे जमलं पाहिजे ना. मला इथपर्यंत जाता, आज जरा वरती, आता आणखीन वरती, आता आणखीन वरती, आता आणखीन वरती, असं करत करत मी माझी प्रगती करू शकतो, समाजाची प्रगती करू शकतो. शनैही शनैही, थोडं थोडं, पण नित्य नित्य नियमाने, हे महत्त्वाचं आहे. पुढे सांगितलं आहे, जो पण तो भगवंताचं अधिष्ठान म्हणजे पाया, दुसऱ्याच्या कल्याणासाठी केलं पाहिजे, स्वतःच्या कल्याणासाठी नाही. तुम्हाला मी सांगतो, एक रमाकाकू आणि ठमाकाकू अशा दोघीजणी शेजारणी आहे. रमाकाकू 4 वाजता उठतात, कारण का त्यावेळेला ठमाकाकू उठलेल्या नसतील, आपलं अंगण स्वच्छ करतात आणि केर ठमाकाकूंच्या अंगणात टाकतात. हे लक्षात आल्यानंतर ठमाकाकूसुद्धा 4 वाजता उठतात. ज्यावेळेला रमाकाकू ठमाकाकूंच्या अंगणात पुढच्या केर टाकत असतात, त्यावेळेला ठमाकाकू रमाकाकूंच्या अंगणात मागच्या अंगणात केर टाकत असतात. हे घाण झालीत की हो, ह्या दोघींनी एकत्र येऊन जर ठरवलं तर अर्ध्या श्रमात दुप्पट काम होईल. पण ठरवतच नाही आपण, कारण आपली चळवळ जी आहे ना, त्याला भगवंताचं अधिष्ठान नाही आहे. दुसऱ्याचं कल्याण, दुसऱ्याची सेवा, दुसऱ्याला सुख हा कन्सेप्ट नाही आहे, तो आला पाहिजे. त्याच्यानंतर साधू दिसती वेगळा आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वसतो. आपल्याला 3 साधू तर मॉडेल, तुम्हाला स्पेसिमेन पाहिजेत ना, लाईव्ह स्पेसिमेन, जिवंत. स्वामी समर्थ, गजानन महाराज शेगावचे आणि साईबाबा एकाच ह्याच्यात होते ना. ॲनी बेझंटचं वाक्य आहे, ती सगळ्या विश्वाची जी डेस्टिनी आहे ना, नियती, त्या नियतीला इच्छा झाली की या भागात अशा प्रकारची माणसं कार्यरत करूया की ज्यांच्या जन्माबद्दल, ज्यांच्या जातीबद्दल, ज्यांच्या आईवडिलांबद्दल कल्पना नाही आहे. स्वामी समर्थ आले, त्याच्यानंतर ते अक्कलकोटला राहिले. गजानन महाराज आले, त्याच्यानंतर ते शेगावला राहिले. साईबाबा शिर्डीला आले, त्याच्यानंतर शेवटपर्यंत ते शिर्डीला राहिले. तेवढंच त्यांचं आयुष्य आहे, तेवढंच त्यांचं खरं कार्य आहे. पण हे काय आहे, कुठल्या प्रकारची ही माणसं आहेत? संत सत्पुरुष म्हणायचं का दिव्य अवतरण म्हणायचं? जसं महाशिवरात्रीला मध्यरात्री शिवतत्वाचं अवतरण होतं, इकडे नुसतं ओम नमः शिवाय म्हणून आपण म्हणायचं लवथवती विकराळा, हे ठीक आहे हो, पण शिवतत्व उतरतं आणि त्याच्यात निशीथ काल पंचांगात किंवा कालनिर्णय, तुम्ही मुद्दा म्हणून बघा, निशीथ काल लिहिलेलं असतं. तो कधी रात्री 1:05 किंवा 12:57 असा असतो. त्यावेळेला ते शिवतत्व खाली उतरतं.
अशी कल्पना आहे. शिवतत्व उतरतं म्हणजे काय, की आता माझे सगळे दोष जाणार आहेत. शिव म्हणजे संहार करणारे, प्रदोष म्हणजे माझे प्रकर्षाने जे दोष आहेत ते प्रखर दोष आहेत. म्हणून शंकराची सगळी पूजा संध्याकाळी आहे. प्रदोष संध्याकाळी करता, शिवरात्री तर मध्यरात्री करतो आपण, कारण संहार आहे. रात्रीच्या वेळेला अंधारात माझी पाप प्रवृत्ती वाढते, माझ्यातले दोष आहेत ना ते जास्त प्रकट होतात. म्हणून प्रदोष रात्री करा, शिवरात्र रात्री करा, शिवतत्वाचं अवतरण येतं. आणि ते ओम नम शिवाय म्हणत आणि बिल्वन आलं ती पूजा करत बेभान व्हायचं असतं. आम्ही वानत्याला जे पूजा करतो त्यावेळेला सांगतो की एकदा तुम्ही ओम नम शिवाय न म्हणता थांबा आणि मग तुम्हाला ओम नम शिवाय ती व्हायब्रेशन जाणवते. मला एका लहान मुलांनी विचारलं, सगळेच जर एकदम थांबले तर? असं होत नाही. सगळेच जर एकदम थांबलं तर ती शिवलिंग आहेत ना, त्या शिवलिंगातून ओम नम शिवाय ऐकू येईल, त्या शिवलिंगातून. पण तुम्ही थांबून बघा, आरती म्हणताना जरा थांबून बघा, इतरांची जी व्हायब्रेशन्स आहेत ना ती व्हायब्रेशन्स आपल्याला नक्कीच होतील. विचार करूया आपण. आणि ती व्हायब्रेशन्स असतात, जाणवतात. म्हणून साधू दिसती वेगळा आले. आत्ता सांगितलेलं त्याच्या शेगावचे गजानन महाराज आणि साईबाबा निराळे दिसतात, कुणी ओळखत, परी ते स्वरूपी मिळाले. त्यांची रूपं निराळी आहेत पण स्वरूप एकच आहे, त्यांच्या कार्याचं स्वरूप एकच आहे. हो, चमत्कार ते घडवत नाहीत, चमत्कार त्यांच्याकडून घडतात. स्वच्छता करायची आहे तरच ही मर्यादा म्हणजे कॉलरा आपल्या ह्याच्यात येणार नाही. स्वच्छतेची जाणीव करून देण्यासाठी ते म्हणाले, सगळ्यांनी पीठ हे करा, आपण ते पीठ दळा आणि माझ्याकडे आणून द्या. आणि शिर्डीची जी हद्द आहे ना त्याच्यावर त्यांनी ते पीठ घातलं. या पीठाच्या आत, या सीमारेषेच्या आत येणार नाही पटके, कॉलरा येणार नाही. पण आपण ही सीमा स्वच्छ ठेवूया. नुसती स्वच्छता सांगितली नाही त्यांनी, ते पीठ, त्या पीठात काही जादू होती का? नाही हो. पीठात एक प्रकारची ऑटो सजेशन होती. मी तुमच्या अंतरात्म्याला सांगतो की या पीठाच्या आत कॉलरा येणारच नाही, कारण मी स्वच्छता केलेली आहे. संतांची शिकवण्याची पद्धत अशी असते. म्हणून अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू, त्यांना देहभान नसतं, ते देहातीत असतात. साईबाबा कशावर झोपायचे हो? फळीवर झोपायचे. ती फळी 7 फूट उंच होती. मुलं विचारशी तुम्ही कसे चढता, निसण वगैरे काही स्टूल वगैरे काही दिसत नाही. ते म्हणाले, मी कोणालाही न दिसता तिथे जातो. उशाला वीट घ्यायचे, वीट ब्रिक आपण ज्याला म्हणतो ते, आणि कपाळाला ते फडकं बांधलेलं. एकदा ती वीट पडते आणि फुटते त्यावेळेला ते जवळच्या लोकांना सांगतात, माझा शेवट जवळ आलेला आहे. ही वीट म्हणजे माझ्या गुरुवर लोक विटा मारत होते त्यावेळेला मी मध्ये झालो, एक वीट माझ्या डोक्याला लागली आणि खाली पडली. गुरुंनी स्वतःचं वस्त्र फाडलं आणि तो वस्त्र माझ्या डोक्याला गुंडाळलं, आता रक्त थांबेल म्हणून, आणि ही वीट कायम जवळ ठेव. ही वीट तुझी उशी असेल, ही फळी, या फळीवर उंच असा तू झोप. हे सगळं निराळं वाटतं आपल्याला, पण कार्याचं रूप एक आहे. शिर्डीचं कल्याण, शिर्डीच्या लोकांना एक प्रकारचा आत्मविश्वास सामर्थ्य द्यायचं, हे त्यांनी कार्य केलं. शेवटी बघूया, भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दासरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. मी दासबोध रचला असं ते म्हणत नाहीत. समर्थ कृपा, समर्थ रामदास ज्यावेळेला समर्थ म्हणतात, जय जय रघुवीर समर्थ, त्यावेळेला समर्थ म्हणजे राम असतो. त्याच्या एक पायरी खाली हनुमान ज्यावेळेला समर्थ म्हणतो त्यावेळेला राम असतो. समर्थ रामदास ज्यावेळेला समर्थ म्हणतात त्यावेळेला हनुमान असतो. आणि आपण ज्यावेळेला जय जय रघुवीर समर्थ म्हणतो त्यावेळेला समर्थ रामदास असतात. फरक नाही आहे. समर्थ रामदास आणि हनुमान आणि राम एकच आहे. तो रामदास माझ्या आत आहे पण मी दास्य करत नाही आहे. राम आत आहे पण रामासारखा वागत नाही आहे. आपण काय करतो, दिवसभर तुम्हाला सांगतो लंकेत नोकरी करतो आणि दिसवडा मागायला अयोध्येत जातो. म्हणजे काय हो, डेली वेजेस मागायला अयोध्येत जायचं. अयोध्येत तो रजिस्टर घेऊन बसलेला आहे, रोस्टर घेऊन, की मग तुम्ही कुठे काम केलं? नाही, लंकेच्या त्या भागात. लंकेत काम केलं आणि अयोध्येत तुम्ही तुमचा पगार मागायला येता? विचार आहे, आपलं तसंच होतं. बघा तुम्ही विचार करून. पुढे काय सांगितलेलं आहे, भक्ताचे नि साभिमाने, साभिमान म्हणजे कृपा केली दाशरथीने आणि समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. साभिमान आपण नेहमीच म्हणतो, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी देव दासाभिमानी. 20 श्लोक आहेत मनाच्या श्लोकात, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आता इथे भक्ताचे नि साभिमान आहे. भक्ताचा अभिमान म्हणजे भक्ता
तुझंच काम मी करतो, समर्थ कृपेची वचने तो हा दासवध, म्हणून आपल्या मुळगावकरांनी काढलेलं सुंदर चित्र आहे ना, समर्थ बसलेले आहेत, मागे राम आहे, राम सांगतोय आणि समर्थ लिहित आहेत. खरं म्हणजे समर्थांनी लिहिला नाही दासबोध, समर्थांनी सांगितला, लिहून घेतला कल्याणाने. पण सगळी प्रतिभा कोणाची आहे? रामाची आहे. म्हणजे समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध, स्वतःकडे घेतलेच नाही. आणखीन एक कवी आहे, सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्व तर काय मानुषाचे. मी म्हणतो सगळं राम करतो आणि हा ग्रंथ मात्र मी केला, हा मी चोर आणला कुठे मधून, असं त्यांनी विचारलेलं आहे. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वचे काय मानुषाचे, ऐसा अप्रमाण बोलण्याचे काय होय, असं खोटं कशाला बोलता. राम करता तर ग्रंथही रामानंच केलेला आहे, माझ्याकडून लिहून घेतला आहे, माझ्याकडून सांगून घेतला आहे. पण समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध, नका करू खटपट, उगीच घाई कशाला करता. पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची, सायुज्य म्हणजे मुक्ती, पुन्हा पुढचा जन्म नाही, त्याला सायुज्य म्हणलेलं आहे. सायुज्याची वाट सापडेल की 20 दशक 200 समास, ग्रंथ पहावा सावकाश, विवरता विशेषा विशेष कळो लागे. म्हणून सांगितलं चातुर्मास 150 दिवसांचा आहे, 5 महिन्यांचा चातुर्मास आहे, श्रावण महिना अधिक आलेला आहे. या 150 दिवसात दासबोध वाचून गेलो, ओवी वाचायची अर्थ वाचायचा. आणि बेलसरींचा दासबोध या मिळतो, अत्यंत सुंदर पुस्तक आहे, सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील तुमच्या, प्रापंचिक आणि आध्यात्मिक दोन्ही. इथे ओवी आहे, इथे अर्थ आहे, इथे ओवी आहे, इथे अर्थ आहे. रोज वाचाना जमेल तेवढं, रोज मी अर्धा तास वाचेन. अर्धा तास म्हणजे 150 दिवसात 75 तास वाचून होतील आणि 15 तासात दासबोध वाचून होतो. पण आपण काय करणार आहोत? वाचन आणि अर्थ, वाचन आणि अर्थ हा प्रयोग करूया की अर्धा तास रोज. आणि आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत, आषाढी कार्तिकी भक्तजनेची, नका जाऊ पंढरपूरला, नका करा वारी, घरी राहूया आणि अर्धा तास दासबोध वाचूया, केवढा बदल होईल आपल्यात. म्हणून सांगितलं आहे 20 दशक 200 समास, समास म्हणजे अध्याय, 200 अध्याय, दशक म्हणजे 10 अध्यायांचा एक सेक्शन. ग्रंथ पहावा सावकाश, विवरता विशेषा विशेष कळो लागे, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता काय करावा खेद भक्तजनी. जवळजवळ आजच्या दिवशी 340 वर्षापूर्वी समर्थांनी हे शब्द म्हणलेले आहेत, हे दासबोधातले नाही आहेत. तुम्ही दासबोधाला स्पर्श करा, माझ्या कायेला स्पर्श केल्यासारखा आहे. आणि दासबोध आपण ओव्या किती छान वाचत होतो, आपण समर्थ आपल्यातून वाचत होते. माझी वाणी मरणार नाही आहे, माझी काया संपणार नाही आहे, दासबोध आहे माझं शरीर आहे, आणि दासबोधातल्या ओव्या ही माझी वाणी आहे. अंतःकरणात गेलं आहे का पण तुमच्या, हे रडता काय, हे त्यांनी विचारला आहे प्रश्न. म्हणून आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, सिद्ध करायला जाऊ नका, ते माझं स्वरूप आहे. रूप संपणार आहे, रूप जळणार आहे, रूपाची तुम्ही अस्थि ठेवून समाधी बांधणार आहात, स्वरूप स्वरूप आहे ना. आजचा काय करावा खेद भक्तजनी. आता तुम्हाला फक्त मनाच्या श्लोकातल्या 4 ओळी सांगतो, कारण आज दासनवमी आहे. आणि मला विचाराल तर क्रेस्ट आहे दासबोधात, शेवटी संकलन झालं. पण समर्थांनी सगळ्या जीवनाचा अनुभव घेतल्यानंतर, चिंतन केल्यानंतर मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. मनाच्या श्लोकाची सगळी रचना कशी आहे, त्याची सगळी गोष्ट आज तिथे पुस्तकं दिली गेली, एक आहे कॉपी माझ्याकडे. हे तुम्ही मुद्दामून इंग्रजीत जर तुमच्या मुलांना मनाचे श्लोक जर शिकवायचे असतील, तर हे पुस्तक हार्कन, म्हणजे लिसन माय माइंड, माझ्या मना ऐक, हे इंग्रजी भाषांतर आहे. आणि त्याच्यात मराठी वगैरे श्लोक दिलेले आहेत. हे पहिलं कल्याणाचं अक्षर कसं होतं, कुठल्या अक्षरात ते श्लोक लिहिले गेले, ती पहिली प्रत वगैरे सज्जनगड लाईट त्यांनी छापलेली आहे. आणि सगळी शिवाजीचं चित्र आहे, शिवाजी आणि समर्थ यांच्यात काय होतं. परवा मी तुम्हाला सांगितलं संभाजीला जे पत्र लिहिलं ते पत्र इथे आहे. मग संभाजीत कसा बदल घडला आणि जो मारायला निघाला होता त्याची समाधी, संभाजीने कशी समर्थांची समाधी बांधली, या सगळ्या कथा सुरुवातीला आहेत आणि नंतर सगळा अर्थ आहे आणि शेवटी करुणाष्टक आहे. सुंदर पुस्तक आहे, शंकर पंडितनं लिहिलेलं आणि यांनी संपूर्ण दासबोधाचं इंग्रजी भाषांतरही केलेलं आहे. भाषांतर इंग्रजी ट्रान्सलेशन आहे याच्यात. मुद्दामून हे पुस्तक आज तिकडे अनेकांना दिलं गेलं, गजानन महाराजांच्या ह्याच्यात तिकडचा तो कार्यक्रम, बक्षीस समारंभ नाही तो, नंतर दुसरे होते पाहुणे,
पण ते पहिलं प्रवचन करून मी इकडे आलो म्हणून मला यायला थोडा उशीर झाला. पण हे पुस्तक हार्कन म्हणजे लिसन, लिसन केअरफुली माय माइंड. आणखीन एक मराठी इंग्लिश भाषांतर आहे, माइंड युअर माइंड. आपण माइंड नेहमी दुसऱ्याला करतो, शेवटचे दोन वाक्य सांगतो आणि थांबतो. दुसऱ्याला म्हणतो माइंड, आय विल माइंड द क्लास. आणि सगळा क्लास शांत आहे. ओरडतो आहे कोण? हा मॉनिटर ओरडतो आहे. सायलन्स म्हणून डस्टर आपटतो आहे. डोंट शाउट म्हणून हा एवढा जोरात शाऊट करतो आहे की हेडमास्टर धावत आले, काय झालं? नाही म्हटलं क्लास कसा शांत आहे. पण युअर शाउटिंग, अरे यू हॅव टू माइंड द क्लास बिफोर यू हॅव टू माइंड युअर सेल्फ. माइंड युअर माइंड, मनाची काळजी घ्या आधी. पण आपण सांगतो काय नेहमी माहिती आहे ना, माइंड युअर बिझनेस. आणि तुम्ही मला काय सांगता? माइंड युअर बिझनेस. शेवटी मीच माझा बिझनेस माइंड करत असतो ना, पण दुसऱ्याला सांगतो माइंड युअर बिझनेस. हे आपण मराठीत कसं म्हणतो ना, भोग तुझ्या कर्माची फळं. तुम्ही मला म्हणता भोग तुझ्या कर्माची फळं. प्रत्येकजण आपल्या कर्माची फळं भोगत असतो पण ते मान्य करत नाही. मी तुम्हाला सांगतो भोग आपल्या कर्माची फळं. हे सगळं आपल्यापाशी आहे. दुसऱ्याकडे एक बोट कराल तर 4 बोटं स्वतःकडे असतात. 20% दोष दुसऱ्याचा असतो, 80% दोष माझा असतो. हा मेसेज घेऊन जर आपण थांबलो तर मला वाटतं आपल्यात सुधारणा होईल. एक फार बरं आहे जर मला ह्यांनी बोलवलं तर पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटणार आहोत. मी काय आमंत्रण घेतो आहे असं नाही. त्यांना दुसऱ्या कुठल्या चांगल्या माणसाला बोलवायचं असेल तर बोलवू देत, नाहीतर दरवर्षी आपण येतो तुकाराम बीजेपासून नाथषष्ठीपर्यंत. असाच विषय पुढे चालू ठेवूया. पण आपण म्हणूया आय विल माइंड माय बिझनेस आणि मी माझ्या कर्माची फळं भोगीन आनंदात, हसत हसत, रडत रडत नाही. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, रिलॅक्स. कसलीही चिंता नाही आहे या क्षणी. या क्षणी माझ्या देहात काही दुखत नाही आहे, मनात कोणती चिंता नाही आहे आणि या क्षणी जीवनात कोणताही प्रॉब्लेम नाही आहे या क्षणी. अशा वेळेला आपण प्रार्थना करायची सगळ्यांनी बरोबर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. डोळे बंद ठेवून 3 दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया, अगदी मनापासून चोळूया. खूप छान शांत वाटेल. अगदी सावकाश डोळे उघडून विठ्ठल रखुमाई हनुमान यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्व मंडळींना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज 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 सद्गुरु सद्गुरु चैतन्य.